दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा रडीचा डाव कॅमेऱ्यात कैद झालाय. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आले. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 43व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर असलेला क्रिकेटर बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना दिसला. चेंडूला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येते. बॅनक्रॉफ्टच्या रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बॅनक्रॉफ्टने या सगळ्या गोष्टी नाकारले, मात्र मैदानातल्या बड्या स्क्रीनवर बॅनक्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं बॅनक्रॉफ्टच्या चेंडूशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली. या सगळ्या गोष्टीचा खेद वाटतो आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही अशी ग्वाही त्यानं दिली. मात्र या आरोपामुळे कर्णधारपद सोडणार नसल्याचं स्मिथनं स्पष्ट केलं. आयसीसी नियमानुसार बॅनक्रॉफ्ट दोषी आढळल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी आणि 100% मानधनाचा दंड अशी शिक्षा होऊ शकते. The leadership group knew about it. We spoke about it at lunch, and I'm not proud of what's happened. You know, it's not within the spirit of the game. My integrity, the team's integrity, the leadership group's integrity has come into question, and rightfully so. It's not on. It's certainly not on, and it won't happen again. I can promise you that under my leadership. आयसीसी नियमानुसार काही ना काहीतरी कारवाई करेल, त्यांच्यावरती दंड आणि शिक्षा ठोठावेल. जी जास्तीत जास्त 100% मॅच फी आणि एका मॅचची बंदी असेल किंवा 3 आणि 4 डिमेरिट पॉईंट्स आहेत, मला वाटतं आयसीसी त्यांचं काम करेल. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काम हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला करायला लागलं आहे. जसा माझा सहकारी पत्रकार मित्र ऑस्ट्रेलियाचा म्हणला गौरव जोशी, की ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधानानंतर महत्त्वाची पोस्ट समजली जाते, ते म्हणजे क्रिकेट टीमचा कॅप्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कॅप्टन. एवढी मोठी तुमच्यावरती जबाबदारी असताना तुम्ही अशी गोष्ट करायला धजावताच कसं, ही पहिली गोष्ट आहे. आणि त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोषी खेळाडूंवरती काय कारवाई करतायत हे बघायला लागेल. इथे मोठा गुन्हा कुठे झालेला आहे, तर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट जे दोन प्लेयर आहेत त्यांनी काल कबूल केलेलं आहे की आम्ही चिटिंग केली आहे. आम्ही हे सगळं प्लॅन पण केलेलं लंच टाईममध्ये की आम्ही कसा बॉलचं टॅम्परिंग करावं, तर हा खूप मोठा गुन्हा झालेला आहे. ह्याचे आय सी सी वर येऊ नक्की स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट ज्यांनी केलेलं आहे त्याच्यावर नक्कीच मोठी चर्चा तर झालेलीच आहे, पण त्याच्यात बॅन पण येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एवढी मोठी चर्चा झाली आहे की आता जो कॅप्टन चीटिंग करायला परमिशन देतो, टीम स्वतःच्या प्लेयर्सनाच बोलतो की आपण करूया, तो का ऑस्ट्रेलियन कॅप्टन राहावा. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.